नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय तीन जुलै पासून लागू दोन जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरून काढण्यात आलंय पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नाव केल्यामुळे यम आता रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या कॅबिनेट बैठकीमध्ये उस्मानाबाद व औरंगाबाद या ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे औरंगाबाद सह बीड येथे जोरदार निषेध करत ठाकरे सरकारच्या मंजुरीला सहमती दाखवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष शफिक भाऊ यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी आज दुपारी वाजेपर्यंत विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे तर महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सध्या गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे समर्थक आमदार आज मुंबईत परतणार आहेत राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आज हे आमदार मुंबईत येतील तीन आणि चार जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित लावण्यासाठी हे आमदार येत आहेत कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे त्यांना मुंबईत ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सध्या राष्ट्रवादीच्या वतीने संख्याबळ जास्त असल्यामुळे आमचाच विरोधी पक्षनेता असेल असा मोठ्या प्रमाणात दावा सुरू झाला आहे राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षनेते पदासाठी जयंत पाटील अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे मात्र अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाण्यालाही आज ऑरेंज अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र कोल्हापूर साताऱ्याच्या घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदार नवी लिस्ट पाठवली जाणार आहे महाविकास आघाडीने बारा राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी लिस्ट पाठवली होती ती विद्यमान राज्यपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती आता नवं सरकार नवी लिस्ट पाठवली जाणार आहे